नवी मुंबईच्या दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानाची हवाई दलामार्फत यशस्वी चाचणी संपन्न झाली. भारतीय हवाई दलाच्या C-295 विमानाचे विमानतळावर लँडिंग झाले. यापूर्वी विमानांना आकाशात 7 ते 8 घिट्या घातल्या, त्यानंतर नवी मुंबई विमानतळाच्या धावपट्टीवर विमानाची यशस्वी लँडिंग झाली. हा ऐतिहासिक क्षण नवी मुंबईकरांनी आपल्या डोळ्यात साठवला. यावेळी सामान्य नागरिकांसह अनेक नेत्यांची मांदियाळी येथे पाहायला मिळाली. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सिडको अध्यक्ष संजय शिरसाट आणि इतर मंत्र्यांच्या उपस्थितीत ही चाचणी घेण्यात आली. हे विमान धावपट्टीवर उतरताच त्याला वॉटर सॅल्यूट करण्यात आले. भारतीय हवाई दलाचे C-295 विमान नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर लँडिंग झाले. हा क्षण ऐतिहासिक असाच होता. C-295 विमानानंतर Sukhoi-30 या विमानानं विमानतळावर फ्लायपास करत नागरिकांना सुखद धक्का दिला. दरम्यान या विमानतळावरून मार्च महिन्यात देशांतर्गत विमानं सुरू होणार असून आंतरराष्ट्रीय विमानं June 2025 पासून सुरू करण्याचा मानस सिडकोचे अध्यक्ष आमदार संजय शिरसाट यांनी व्यक्त केला. नवी मुंबई विमानतळावरील एक धावपट्टी तयार झाली, त्याची चाचणी घेण्यात आली आहे. विमानतळावर 2 रनवे तयार करण्यात आले. विमानतळावरील 4 टर्मिनलवर जवळपास 350 विमानं एकाच वेळी पार्क केली जाऊ शकतात. तसंच या विमानतळावर मेट्रोसह बुलेट ट्रेनची कनेक्टिव्हिटी असणार आहे. सिडको कडून हे विमानतळ उभारण्यात येत आहे. नवी मुंबई विमानतळावर 4 टर्मिनल बिल्डिंग आहेत, मात्र तुम्ही कुठेही चेक इन केलं तर प्रवाशांना त्यांच्या फ्लाईट पर्यंत पोहोचता येणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. यह सुनहरी अक्षरों में लिखने वाला दिन है, ऐतिहासिक दिन है. आज यहाँ पर एयरफोर्स 295 उसका एसएसवी लैंडिंग भी हो गया और सुखोई जो फाइटर प्लेन है उसका भी फ्लाईपास हो गया. ये बहुत बड़ी अचीवमेंट है. समय पे ये काम हो रहा है और रेगुलर और कमर्शियल फ्लाइट मार्च से पहले यह शुरू हो जाएगी और मुंबई का जो लोड है मुंबई एयरपोर्ट का वो कम हो जाएगा और मुंबई और नवी मुंबई एयरपोर्ट को हम मेट्रो के द्वारा कनेक्ट करेंगे. आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की नवी मुंबईचं एअरपोर्ट जो एक प्रकारे आमचा ड्रीम प्रोजेक्ट होता आणि खऱ्या अर्थानं ज्या प्रोजेक्टमुळे मुंबई आणि MMR च्या ग्रोथमध्ये GDP मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे, पॅसेंजर्सला खूप फायदा होणार आहे, कार्गो मुवमेंट वाढणार आहे, असा नवी मुंबई एअरपोर्ट याच्यावर टेस्ट फ्लाईट आणि टेस्ट लँडिंग आज केलं जात आहे. मला विश्वास आहे की हे झाल्यानंतर अतिशय कमी काळामध्ये हा एअरपोर्ट देखील आपल्याला त्या ठिकाणी जनतेकरता खुला करता येईल. आज हा दिवस अत्यंत महत्वाचा आहे आणि म्हणून मी मुंबईच्या नागरिकांना खूप खूप शुभेच्छा देतो. वादळवरा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो नवी मुंबई. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.